लास्ट टाइम यू हैव स्टडीड अबाउट द साइनेप्स एंड टाइप्स ऑफ साइनेप्स. देन टुडे यू हैव टू स्टडी द ट्रांसमिशन ऑफ नर्व इम्पल्स. द न्यूरॉन्स आर सेल्स विथ सम स्पेशियल फीचर्स. द सेल्स कैन बी एक्साइटेड. द नर्व इम्पल्स इज अ वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस पासिंग अलॉन्ग द न्यूरॉन. काय म्हटलेलं आहे की इम्पल्स संदेश वहन होतो, म्हणजे हे काय होतं तर त्या ठिकाणी काय होतं त्या नर्वच्या पॉइंटला किंवा सेन्सरी सेलमध्ये सेन्सरी सेल काय करते नर्वला इम्पल्स देते, संदेश देते. संदेश देते म्हणजे काय, बायो इलेक्ट्रिकल इम्पल्स असतो किंवा इलेक्ट्रोकेमिकल असतो आणि तिथं तिथला प्रभार काय होतो बदलत जातो आणि त्यानुसार काय केला जातो अशा मेसेज काय इम्पल्स काय केला जातो ट्रान्समिट केला जातो. द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग द लॉन्ग नर्व फायबर एक्झॉन ट्यूब इज अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस अक्रॉस द न्यूरल मेम्ब्रेन ड्यूरिंग कंडक्शन ऑफ एन एक्साइटेशन. काय आहे की एक्साइटेशन झाल्यानंतर बाह्य स्टिम्युलस मिळाल्याबरोबर न्यूरॉनवरचा प्रभार चेंज होत जातो आणि संदेश काय केला जातो वहन केला जातो. ईच न्यूरॉन हॅज अ चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन विथ अ व्होल्टेज विच इज डिफरंट ऑन आउटर अँड इनर साईड ऑफ द मेम्ब्रेन. काय प्रत्येक न्यूरॉनच्या नर्व फायबरवरती प्रभार असतो, बाहेरचा बाजूचा प्रभार आणि आतला प्रभार हा वेगळा असतो. तो प्रभार काय होतो त्याची पोलॅरिटी काय होते इम्पल्समुळे काय होते चेंज होते आणि ती पुढे पुढे बदलत जाते. द प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट्स द आउटर अँड इनर सोल्युशन ऑफ अ डिफरंट केमिकल कंपाऊंड बट हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली द सेम टोटल नंबर ऑफ आयन्स. काय आहे की या ठिकाणी टोटल आयन्स जे आहेत अप्रॉक्सिमेटली सेम टोटल आयन्स आहे त्या आयन्स मध्ये काय होतो बदल होतो. द बरोबर सर, तिकडून बंद करा, तिकडे जवळ येऊन देऊ नका, लांब न बोलाय सांगा. तर नर्व इम्पल्स आपण ट्रान्समिट कसा होतो तो पाहतोय. द प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट द आउटर अँड इनर सोल्युशन ऑफ अ डिफरंट केमिकल कंपाऊंड बट हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली द सेम टोटल नंबर ऑफ आयन्स. काय प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि इंटरनल सेल मधलं जे आहे त्याच्यामधलं आयन्सचं प्रमाण काय असतं सारखं असतं. द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड हॅज बोथ सोडियम अँड कॅल्शियम आयन्स बट देअर इज अ प्रीडॉमिनन्स ऑफ सोडियम अँड क्लोराईड आयन्स वाईल पोटॅशियम इज प्रीडॉमिनंट विदिन द फायबर. काय म्हटलेलं आहे की सोडियम कॅल्शियम आणि पोटॅशियम हे जास्त प्रमाणात असतात आणि सोडियम आणि क्लोराईड्स च्या तुलनेनं पोटॅशियम इज प्रीडॉमिनंट विदिन द फायबर. फायबरमध्ये मात्र पोटॅशियमचं प्रमाण के प्लसचं प्रमाण काय असतं जास्त असतं. ऑर इन द इंट्रासेल्युलर फ्लुइड, इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये दिस कंडक्शन ऑफ अ रिझल्टिंग नर्व इज ऑल्सो कॉल्ड अ पोलराइज्ड स्टेट. ज्या ठिकाणी त्याच्यावरती म्हणजे नर्वच्या फायबरवरती प्रभार असतो आणि आत वेगळा प्रभार असतो, बाहेर प्लस असेल तर आत मायनस असतो आणि तो प्रभार काय होतो चेंज इंटरचेंज होतो. तिथले सोडियम पोटॅशियम आत बाहेर येऊन तिथला प्रभार काय होतो चेंज होतो आणि त्या स्वरूपात काय केला जातो मेसेज कंडक्ट केला जातो, इम्पल्स कंडक्ट केला
जातो. On the inside, there is an excess of potassium along with the large negatively charged protein molecules and nucleic acids. काय म्हटलेलं आहे की सेलमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे, पोटॅशियम आयनचं प्रमाण काय असतं जास्त असतं, लार्ज निगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिक ऍसिडचं प्रमाण हे जास्त असतं. सम अमाऊंट ऑफ पोटॅशियम सोडियम अँड पोटॅशियम इज ऑलवेज लीक्स अक्रॉस द मेम्ब्रेन. काय आहे सोडियम आणि पोटॅशियम आयन्स काय होतात, लीक होतात म्हणजे आत बाहेर करत असतात. द सोडियम अँड पोटॅशियम पंप इज अ मेम्ब्रेन ऍक्टिव्हली रिस्टोअर द आयन्स टू देअर अप्रोप्रिएट साईट. आणि त्याच्या योग्य ठिकाणी ते काय होतात, आपली जागा बदलत असतात. अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन अँड द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट सोडियम इज बिईंग फोर्स्ड आउट अँड पोटॅशियम इज बिईंग फोर्स्ड इनसाइड. जेव्हा इम्पल्स कंडक्ट होतो तेव्हा सोडियम काय केला जातो, सोडियम आयन्स आहे तो काय केला जातो, बाहेर फेकला जातो. आणि पोटॅशियम आयन बाहेरचा काय केला जातो, आत घेतला जातो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सोडियम पंप. याच क्रियेला काय म्हणतात, सोडियम पंप म्हणतात किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप सुद्धा म्हणतात. दिस ऍक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर एटीपी इनर्जी. आणि ह्या प्रोसेसला सोडियम बाहेर जाणे, पोटॅशियम आत घेण्यासाठी काही इनर्जी लागते. ती इनर्जी काय केली जाते, बायोलॉजिकल इनर्जी, एटीपी मॉलिक्युल इनर्जी काय करतात, सप्लाय करतात. द डिफरन्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम ऑन द टू साइड्स ऑफ द मेम्ब्रेन प्रोड्युसेस द पोटेन्शियल डिफरन्स -50 to -100 मिली होल्ट. हा एवढा काय होतो, हा काय होतो, प्रोड्युसेस द पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी चेंज होतो की 50 to 100 पर्यंत, म्हणजे इन अन ॲव्हरेज आपण म्हणतोय की 70 mV करंट तिथं काय होतो, तयार होतो. धीस पोटेन्शियल डिफरन्स सीन इन द रेस्टिंग नर्व इन धीस कॉल्ड ॲज अ रेस्टिंग पोटेन्शियल. आणि हा जो आहे तो स्थिर असा -17 mV हा करंट काय आहे तिथं स्थिर असतो. अँड इट इज मेनली ड्यू टू द डिफरन्शियल परमिएबिलिटी ऑफ द रेस्टिंग मेम्ब्रेन विच इज मच मोअर परमिएबल टू पोटॅशियम दॅन द सोडियम. आणि हे पोटॅशियमला काय आहे, जास्त परमिएबल आहे, अलाव टू पास, त्यातून पास होऊ दिलं जातं. आणि सोडियमला दिलं जात नाही, सोडियमच्या तुलनेनं पोटॅशियमला काय केलं जातं, ज्यादा प्रवेश दिला जातो. This result in slight more potassium difference out of than the sodium moving inside. म्हणजे सोडियम आत येण्याचं प्रमाण आणि पोटॅशियम बाहेर जाण्याचं प्रमाण, याच्यामध्ये पोटॅशियम ज्यादा बाहेर जातात आणि सोडियम कमी येतात. मुव्हिंग इनसाइड, कारण दोन्हीवरती प्लस प्रभार आहे. जर एक प्लस वर गेला, बाहेर गेला आणि एक आत आला, तर दोन्ही कसा प्रभार तेवढाच राहील. पण इथं काय होतं, पोटॅशियम ज्यादा बाहेर जातात आणि सोडियम कमी आत येतात, त्यामुळं काय होतो, तिथला प्रभार चेंज होतो. पोटॅशियम डिफ्युजिंग आउट दॅन द सोडियम मुव्हिंग इनसाइड कॉजिंग द स्लाइट डिफरन्स इन द पोलॅरिटी. ऑल्सो आयन लाईक निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड इनसाइड द सेल मेक द ओव्हरऑल चार्ज निगेटिव्ह ऑन द इनसाइड अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन आउटसाइड. आणि यामुळे काय होतो, बाहेरच्या बाजूला निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि आतल्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो. द नर्व मेम्ब्रेन नॉट ओनली हॅज द लीकेज ऑफ चॅनेल बट ऑल्सो मेनी ग्रेट गेटेड चॅनेल्स, म्हणजे मार्ग असतात फॉर द सोडियम अँड पोटॅशियम आयन्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड होल्टेज गेटेड चॅनेल्स. दी चॅनेल्स इनेबल द न्यूरॉन टू चेंज इन मेम्ब्रेन पोटेन्शियल टू ऍक्टिव्ह पोटेन्शियल इन रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. आणि हे काय होतं, मेम्ब्रेन पोटेन्शियल त्या नर्व फायबरवरचं काय होतं, चेंज होतं. आणि त्यामुळे काय केला जातो, करंट ट्रान्समिट केला जातो. द सोडियम अँड पोटॅशियम गेटेड चॅनेल्स आर सेपरेटेड सो ट्रान्सपोर्ट ऑफ द बोथ दीज आयन्स इज सेपरेटली डन. आणि यामुळे काय होतं की सोडियम आणि पोटॅशियमचं एक्सचेंज हे सेपरेटली होत असतं. हाउ एव्हर ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ दीज गेट्स आर
closed आणि resting condition ला जे त्यांचे मार्ग असतात ते बंद होतात and the membrane resting potential is maintained आणि मग स्थिर असं काय potential असेल ते काय स्थिर potential काय केलं जातं maintain केलं जातं इथं diagram मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे ते पाय या ठिकाणी अनर फायबर आहे निगेटिव्ह ऑर्गॅनिक आयन्स आहेत सोडियम बाहेरच्या बाजूला आहेत ते आत येतात आणि आतले सोडियम आत येणे पोटॅशियम बाहेर जाणे अशा पद्धतीची क्रिया ही होत असते त्यासारखी एक्सचेंज होऊन काय केला जातो संदेश ट्रान्समिट केला जातो निगेटिव्ह ऑर्गॅनिक आयन्स पोलराइज हा भाग जरा पहा फिजिक्स मधला हा जरासा भाग आहे आपल्याला तर तेवढा अभ्यास करा.